हेलो फ्रेंड्स, अराउंड ऑनलाइन स्टूडेंट्स, यूनिक एकेडमी एंड अदर्स, सिंस फॉर फ्यू डेज इट इज गोइंग ऑन थ्रू यूट्यूब चैनल, इवन अदर स्टूडेंट्स कैन वॉच एंड गेट बेनिफिटेड. ओके, आधीचे लेक्चर्स जे यूट्यूब चॅनलवर अपलोड केले ते बघितले, समजून घेतले तर हे फार इंटरेस्टिंग आणि सोपं झालं. नाही तर ते करा आणि मग हे बघा. ओके, नॉर्मॅलिटी नॉर्मॅलिटी आणि ग्राम इक्विवेलंट आलंच पाहिजे, पण मोल मोलॅरिटीवर या स्टेजला कमांड आली पाहिजे आणि मग पुढं पुढं ग्राम इक्विवेलंट आणि नॉर्मॅलिटी हे लागते. पण याच्यावरूनच शिकण्यासारखं असल्यामुळं आणि याच्यामुळं याचं रिव्हिजन होतं आणि मोल मोलॅरिटीज आणि मोल मोलॅरिटीमुळं ती गोष्ट कळते, म्हणून ते आत्ताच घ्यायचं. म्हणजे फंडामेंटल केमिस्ट्री जे टॉपिक आपला, सम बेसिक कन्सेप्ट, असा मोल कन्सेप्ट साऱ्या भाषेत बोलतात, तर त्यातली ही फंडामेंटल केमिस्ट्री आहे. म्हणजे यातला हा आत्तापर्यंत जे घेतलं आणि नॉर्मॅलिटी हा पार्ट आपण 11वी आणि 12वीच्या प्रत्येक अनेक टॉपिक्समध्ये पदोपदी लागतो. ओके, आणि तरी पुन्हा सांगतो मी की मोल मोलॅरिटी हे पहिलं करा आणि मग ग्राम इक्विवॅलंट, इक्विवॅलंट विथ ग्राम इक्विवॅलंट अर्लियर लेक्चर्स अँड देन दिस. कोणी डायरेक्ट हेच आज लेक्चर डायरेक्ट बघत असेल तर गोंधळ होईल. ठीक आहे, येस. आता बघा, आता इक्विवॅलंट विथ शॉर्टमध्ये लिहितो, आता आपल्याला पुन्हा पुन्हा झालेला आहे. Equivalent weight is that weight which corresponds to n number of electrons, means just 1 mole electrons. Mug acid study substance when dissolved in water, if it gives free H plus ions, HCl, H2SO4, nitric acid. किंवा बेस मग ॲसिडसाठी, फॉर ॲसिड इक्विवॅलंट वेट करस्पॉन्ड्स टू वॉट द दॅट अमाऊंट ऑफ सबस्टन्स विच मेक्स अवेलेबल एन नंबर ऑफ फ्री एच प्लस आयन्स. म्हणजे परत ते 1 H+ ion म्हणजे 1 इलेक्ट्रॉन, म्हणजे याच डेफिनेशनला परत ते जोडलं जातं. फ्री H+ ions म्हणजेच फॉर ॲसिड 1 mole of free H+ ions पाहिजे असतील तर किती घ्यावं लागेल ते त्याचं इक्विवेलंट वेट. मग त्याप्रमाणे मग बेसचं, नाही का, बेसचं इथं लिहितो मी, फॉर बेस NaOH, KOH, कॅल्शियम हायड्रॉक्साईड, COH ट्वाईस वगैरे, फॉर बेस म्हणलं इथं मी, दॅट अमाऊंट which makes available n number of Avogadro's number 6.022 × 10⁻². ओके, n number of 6.0226 असं असतं ते, काय वेळेला त्यामुळं 6.022 × 10⁻². हा नंबर, एवढे नंबर, n number of Avogadro's number of फ्री ओ एच मायनस आयन्स, नाही का, पाण्यामध्ये डिझॉल्व केलं NaOH, तर Na+ OH- KOH, K+ OH- कॅल्शियम हायड्रॉक्साईड, 1 molecule ऑफ कॅल्शियम हायड्रॉक्साईड वेन डिझॉल्व इन वॉटर, 2 free OH- ions. ओके, आधीच्या लेक्चरमध्ये झालेलं आहे. एन नंबर ऑफ फ्री ओ एच मायनस आयन्स, ती जी अमाऊंट असेल ॲसिडची, जसं की दॅट एक्सप्रेस्ड इन ग्राम for n free H plus ions, HCl, that expressed in gram, n number of free OH minus ions घेण्यासाठी जी जी अमाऊंट आहे बेसची, दॅट एक्सप्रेस्ड इन ग्राम जी काय येणार ते 1 gram इक्विवॅलंट. म्हणजे डेफिनेशन समजून घेण्यासाठी 1 gram इक्विवॅलंट, म्हणजे त्या दुप्पट, त्याच्या अर्ध, मग 2 gram इक्विवॅलंट, 1/2 gram इक्विवॅलंट, अशी सवय करून घ्यायची. अर्लियर लेक्चर थोडंसं पुन्हा रिवाइज करतोय. 1 gram इक्विवॅलंट
वन ग्राम इक्विवेलेंट, याचाच अर्थ बघा ना की म्हणजेच एन नंबर ऑफ फ्री ओएच मला सायन्स घेण्यासाठी एन नंबर ऑफ एन ए ओएच घ्यायला लागतील आम्हाला, एकदम सोपं एक्झाम्पल. पण एन नंबर ऑफ अवॅगाड्रोस नंबर, एन नंबर ऑफ एन ए ओएच म्हणजेच इन ग्राम 40 येतं ते 40 ग्राम, म्हणून मग इन ग्राम ते जे वेट असेल त्याचं त्याचं, तसं 74 ग्राम कॅल्शियम हायड्रॉक्साईड फ्री ओएच मला सायन्स 2 मोल्स मिळणार. मग एनसाठी किती घ्यायला लागेल अगले लेक्चरमध्ये तो विषय आलेला आहे. आता पुन्हा येईल दॅट एक्सप्रेस इन ग्राम, एन नंबर ऑफ फ्री ओएच मायनस आयन्स घेण्यासाठी तो किती घ्यायला लागेल तो ग्राममध्ये, तर त्याला म्हणायचं वन ग्राम इक्विवॅलंट. वन ग्राम इक्विवॅलंट हे बेसिकली वन ग्राम इक्विवॅलंटची सवय केली, जसं आपण वन मोल टू मोल हाफ मोल तसं ते एन नंबर ऑफ ॲटम्स एन नंबर ऑफ मोलॅक्युलसाठी होतं, तसं हे एन नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स रिलीज करणार किंवा घेणार म्हणजे ॲसिडसाठी एन नंबर ऑफ फ्री एच प्लस आयन्स अवेलेबल करणार, ती अमाऊंट ग्राममध्ये किती, एन नंबर ऑफ फ्री ओएच प्लस आयन्स देण्यासाठी किती घ्यायला लागेल ग्राममध्ये, वन ग्राम इक्विवॅलंट. वन ग्राम इक्विवॅलंट ओके, पण दुप्पट दहापट त्याप्रमाणे तेवढे ग्राम इक्विवॅलंट, हे पहिलं आपल्याला कळलं. म्हणजे ग्राम इक्विवॅलंट इज युनिट ऑफ क्वांटिटी ऑफ मॅटर, मोलला पण मी असं म्हणणार होतो. ओके, मग आता एच सी एल बघा, तर एच सी एल ओळखली आहे एन नंबर ऑफ मॉलेक्युल्स, एच प्लस आयन्स वेल डिझॉल्व्ड इन वॉटर लार्ज अमाऊंट ऑफ वॉटर ॲक्वस शॉर्ट फॉर्म ए क्यू लिहिलं मी. मग सोयीसाठी मग एकदा इथं ए क्यू लिहिलं तर इथं खाली काही वेळेला मी टाळतो. ए क्यू ॲक्वस लार्ज अमाऊंट ऑफ वॉटर डायल्यूट सोल्युशन, एन नंबर ऑफ मॉलेक्युल्स विल गिव एन नंबर ऑफ एच प्लस आयन्स, नाही का एन नंबर ऑफ फ्री एच प्लस आयन्स, याचा अर्थच एन नंबर ऑफ मॉलेक्युल्स म्हणजे वन मोल आहे, याचा अर्थ 36.5 ग्राम ऑफ एच सी एल हे वन मोल आहेच, पण ते वन ग्राम ग्राम इक्विवॅलंट स्पेलिंग लिहिले आता ते मी शॉर्ट फॉर्म जी डॉट ओके ग्रामच्या ऐवजी जी एम ओके लिहितात पण स्मॉल जी दॅट इज करेक्ट. वन ग्राम इक्विवॅलंट वन मोल पण आहे ते आणि वन ग्राम इक्विवॅलंट पण आहे, कारण का एन नंबर ऑफ मॉलेक्युल्स 36.5 ग्राम्स बट एन नंबर ऑफ मॉलेक्युल्स गिव एन नंबर ऑफ फ्री एच प्लस आयन्स, त्यामुळे ते वन मोल अँड वन ग्राम इक्विवॅलंट सेम आहे. एच सी एल एच टू एस ओपोरचं बघूया, आता एच टू एस ओपोरचे एन नंबर ऑफ मॉलेक्युल्स बट वन वन मॉलेक्युल ऑफ एच टू एस ओफोर मिक्स अवेलेबल ॲक्वो सोल्युशन लार्ज अमाऊंट ऑफ वॉटर डायल्यूट टू फ्री एच प्लस आयन्स, एका मॉलेक्युलला दोन फ्री एच प्लस आयन्स दोन मिळणार आणि सल्फेट ॲक्वस ॲक्वस आणि मग एन नंबर ऑफ मॉलेक्युल्स असतील तर त्यापासून मिळणारे एच प्लस आयन्स किती असणार, टू इंटू एन, नाही का सल्फेट आहेतच एन, फ्री एच प्लस आयन्सच्या भाषेत बोलूया टू इंटू एन, म्हणजे हा वन मोल घेतला नाही का वन मोल, तर नंबर ऑफ फ्री एच प्लस आयन्स टू मोल्स मिळतात, टू इंटू एन म्हणजे टू मोल्स, म्हणजेच मोलच्या भाषेत हा वन मोल आहे 98 ग्राम ऑफ एच टू एस ओ फोर, नाही का तर ग्राम इक्विवॅलंटच्या भाषेमध्ये ते किती झालं टू ग्राम इक्विवॅलंट, टू ग्राम इक्विवॅलंट. आता इथं आता पटपट सांगतो थोडं एन ए ओएच, तुम्ही सोपे दोन चार एक्झाम्पल्स केले की पुरतं आणि मग एखादं एक्झाम्पल पुढं वाढलं की ते कवर होतं. ते सर्व एक्झाम्पल्स एक्झाम्स नीट आणि त्या लेवलच्या आणि 11वी 12वी मिळून सांगतोय बरं का. आणि असं सुरुवातीला शिकल्यानंतर जे पुढं पुढे एखादं एक्झाम्पल येणार ते इमिजिएटली आपल्याला येणार. या लेवलला आपण एवढा वेळ लावून घेतोय तो म्हणजे हे बोर्ड नाही, बोर्डला मग काय ठराविक एक्झाम्पल एक दोन एक्झाम्पल ठराविक सेंटेन्स डेफिनेशन हे त्याच्यासाठीच आहे एम सी क्यूज चांगल्या लेवलचे. आता बघा ना एन नंबर ऑफ मॉलेक्युल्स ऑफ एनएच इफ टेकन इट विल मेक अवेलेबल टू द सोल्युशन एन नंबर ऑफ फ्री ओएच प्लस आयन्स, एवढं कळतं ॲक्वस इकडे लिहिलं नाही आता ॲक्वस, बट एन नंबर म्हणजे वन मोल, वन मोल म्हणलं की आता आम्हाला सवय झाली आता पुन्हा पुन्हा वापरलं त्यामुळे लक्षात राहिलं 40 ग्राम, सो
40 ग्राम म्हणजे 1 मोल ऑफ एनी ओएच विल मेक अवेलेबल एन नंबर ऑफ फ्री व्हाईट ब्लड, मग 40 ग्राम म्हणजेच एन नंबर ऑफ मॉलेक्युल्स, हे 1 मोल आहे इथं लिहिलं आहे, बट इट ऑल्सो मेक्स अवेलेबल एन नंबर ऑफ म्हणजे 1 मोल ऑफ फ्री ओएच म्हणत आहे, म्हणून हा 1 ग्राम इक्विवॅलंट पण आहे. दुसरं एखादं पटकन एक्झाम्पल घेऊ, आपल्या चर्चेतलंच घेऊ, मग अल्युमिनियम हायड्रॉक्साईड मग एखादं एक्स्ट्रा तुम्ही घ्यायचं करून बघायचं. इफ एनी डाऊट व्हॉट्सअप नंबरवर टाकायचं. ओके, 1 मॉलेक्युल ऑफ कॅल्शियम हायड्रॉक्साईड, आता बारीक बारीक लिहिलं तर कळेल कोणा, कॅल्शियम हायड्रॉक्साईड विल मेक अवेलेबल 2 ओएच मिनस आयन्स, नाही का, ॲक्वस ॲक्वस इथं, ओके, ॲक्वस सोल्युशन, फ्री आयन्स वॉटरमध्ये ते दे गेट सॉल्वेटेड, कवरिंग प्रोटेक्टिव कवरिंग, त्याची पण केमिस्ट्री व्यवस्थित शिकायची आहे. तर मग एन नंबर ऑफ कॅल्शियम हायड्रॉक्साईड घेतले असतील म्हणजेच 1 मोल, म्हणजेच मोलार मास कॅल्क्युलेट करून बघा, 74 ग्राम, ग्राममध्ये 74, तर ते 1 मोल आहे. बट 1 मोल, 1 मॉलेक्युल यूज 2 फ्री ओएच मिनस आयन्स, त्याच्यामधून 1 मोल म्हणजेच एन नंबर ऑफ मॉलेक्युल्स म्हणजेच ग्राममध्ये 74, ते 2×N ओएच मायनस आयन्सच्या साठी जर बघितलं, 2×N फ्री ओएच मायनस आयन्स मिळणार. मग एन एवढे फ्री ओएच मायनस आयन्स देणारी अमाऊंट असते त्याला आपण 1 ग्राम इक्विवॅलेंट म्हणतो. मग 2×N म्हणजे 2 मोल्स ऑफ फ्री ओएच मायनस आयन्स, नाही का, 2 मोल ऑफ फ्री ओएच मायनस आयन्स, 2 मोल ऑफ फ्री ओएच मायनस आयन्स, ओएच मायनस आयन्स, याचा अर्थ ही ही 1 मोल हे जे आहे हे ग्राम इक्विवॅलंटच्या भाषेमध्ये किती झालं बरं, 2 ग्राम इक्विवॅलंट. मग मोल मोलॅरिटी, त्याच्यानंतर इक्विवॅलंट वेट आणि ग्राम इक्विवॅलंट आणि नेहमीचे एक्झाम्पल्स, 1-2 ऍसिड, 1-2 बेस, एवढं करून. आणि ॲक्च्युली सांगतो आणखी एखादं वाढतं आहे, 12th आणि MCQs पर्यंत बोलतो, म्हणून मग जे आहे त्यातले बारकावे ते रिपीटेड हे करायचं, हा एक सारखं मी सांगत असतो. ओके, आणि मग पुढं पुढं जाऊ, जसं एखादा पुढं एक्झाम्पल, एखादा पॉईंट, मग तो याच्यावरून कव्हर होतो, टीचर सांगतात तुम्हालाही कळतं. ओके, तर हे झालं. मग पहिल्यांदा एवढं क्लिअर करून घ्यायचं, मग हे युनिट ऑफ मोल इज युनिट ऑफ क्वांटिटी ऑफ मॅटर, नाही का, असं मी मागं बोललो होतो. मोल, मोल हे काय आहे, युनिट ऑफ युनिट ऑफ क्वांटिटी ऑफ मॅटर, क्वांटिटी ऑफ मॅटर, क्वांटिटी ऑफ मॅटर. ओके, सिमिलरली ग्राम इक्विवॅलंट शॉर्टमध्ये लिहितो, इज ऑल्सो युनिट ऑफ क्वांटिटी ऑफ मॅटर, फक्त बेसिक डेफिनेशन त्याचे वेगळे, एन नंबर ऑफ ॲटम्स, एन नंबर ऑफ मॉलेक्युल्स, एन नंबर ऑफ आयन्स, त्याला 1 मोल, मग त्याप्रमाणे 2 मोल, 10 मोल, तसं एन नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, असं बेस आहे, सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, प्रिव्हियस लेक्चरमधलं बघा, नाही का, 1 मोल ऑफ सोडियम, 1/2 मोल ऑफ मॅग्नेशियम, 1/3 मोल ऑफ ॲल्युमिनियम, प्रिव्हियस लेक्चर, तर मोलच्या भाषेत 1/2, 1/3, पण ग्राम इक्विवॅलंटच्या भाषेमध्ये 1 ग्राम इक्विवॅलंट, नाही का, 23 ग्राम, 12 ग्राम, 9 ग्राम, आता असं मी पटपट का सांगतो, इट इज प्रेझेंट इन द प्रिव्हियस लेक्चर. ओके ओके, तर ग्राम इक्विवॅलंटपर्यंत समजून घेतलं की मग आता आता हे बघा, हे युनिट ऑफ क्वांटिटी ऑफ मॅटर, मोलॅरिटी, नॉर्मॅलिटी, नॉर्मॅलिटी इट इज द युनिट ऑफ, युनिट ऑफ, युनिट ऑफ कॉन्सन्ट्रेशन, नाही का, बघा मी युनिट ऑफ कॉन्सन्ट्रेशन परत रिपीट होणार आहे, युनिट ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ द सोल्युशन. मग मोलॅरिटी पण तेच होतं, युनिट ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन. मग मोलॅरिटीचं त्या निमित्ताने पुन्हा बघून घ्यायचं, 1 मोलार 2 मोलार, एक्झाम्पल्स आणि डेफिनेशन, एक्झाम्पल्स वगैरे समजून घेऊन त्याच्यावरून डेफिनेशन, आपल्या समजलेल्या भाषेतली डेफिनेशन. मग नॉर्मॅलिटीची आपण बघूया. ओके, फॉर दॅट आय विल हॅव टू रिमूव्ह दिस. मग इथंपर्यंतची तयारी झाली आणि यातलेच एक्झाम्पल्स वापरून आपण नॉर्मॅलिटीची सवय करून घेऊया. येस, बघा पुन्हा सोपं करतो, इक्वल टू इट्स
मोलार मासिंग ग्राम म्हणजे HCl 36.5 एवढे ग्राम मीन्स वन मोल अँड वन ग्राम इक्विवॅलंट दॅट्स हाउ 98 ग्राम ऑफ H2SO4 इज वन मोल समजलं आतापर्यंत रिपीट झाला अनेक वेळा बट वन मोल मीन्स एन नंबर ऑफ मॉलेक्युल्स विल मेक अवेलेबल 2×N डबल एच प्लस आयन्स म्हणून ते ग्राम इक्विवॅलंटच्या भाषेमध्ये 2 ग्राम इक्विवॅलंट करतो या बघा इफ आय टेक 49 ग्राम ऑफ H2SO4 म्हणजे मोलच्या भाषेत हाफ मोल N/2 मॉलेक्युल्स असतील ओके पण जेवढे मॉलेक्युल्स त्याच्या दुप्पट एच प्लस आयन्स H2SO4ची फॉस्फरिक ऍसिडला तिप्पट असतं म्हणजे असं एखादं एक्झाम्पल वाढतं मी तेच सांगतोय हे असं नेहमीचं केलं की पुढे कुठं एखादं आलं की जमणार 49 ग्राम म्हणजे नंबर ऑफ मॉलेक्युल्स हाफ मोल म्हणजे N/2 नंबर ऑफ मॉलेक्युल्स त्याच्या दुप्पट एच प्लस आयन्स म्हणजे किती बरं एन नंबर ऑफ फ्री एच प्लस आयन्स एन नंबर ऑफ फ्री एच प्लस आयन्स आता एन नंबर ऑफ फ्री एच प्लस आयन्स देणारे अमाऊंट किती आहे बरं 49 ग्राम म्हणजे हाफ मोल म्हणजे नंबर ऑफ मॉलेक्युल्स N/2 दॅट इज 1 ग्राम इक्विवॅलंट दॅट्स ऑल तसंच बेससाठी करायचं आता नाव विल कन्सिडर नॉर्मॅलिटी हे तसं म्हणा नॉर्मॅलिटी इज अ युनिट ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ द सोल्युशन लाईक मोलॅरिटी ऑफ द सोल्युशन चला मग आपण काही एक्झाम्पल्स घेऊया H2SO4 घेऊ पहिल्यांदा HCl तुम्ही करा नॉर्मॅलिटीची डेफिनेशन पण मोलॅरिटीची क्लिअर असेल तर नॉर्मॅलिटीची लगेच समजते फक्त फरक बेसिक काय आहे तो समजून घेतलाय आपण समजा हे आमच्याकडे सुरुवातीला सोपं एक्झाम्पल घेतो चला की 1 लिटर फ्लास्क आहे 1 लिटर फ्लास्क म्हणजे 1 dm³ लिहितो आपण 1000 ml आणि त्याच्यामध्ये सुरुवातीला सोपं एक्झाम्पल येतो 49 ग्राम ऑफ H2SO4 इज डिझॉल्ड म्हणजे 49 ग्राम ऑफ H2SO4 वजन करून घेतलं आणि डायल्यूट करत 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 या मार्कपर्यंत आलो म्हणजे सोल्युशन फायनल व्हॉल्यूम ऑफ द सोल्युशन 1 लिटर पाहिजे बरं का सॉल्व्हंट नाही ओके आता बघा तुम्ही याचा विचार करा मोलॅरिटी जसं असतं तसं नॉर्मॅलिटी युनिट ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन म्हणजे काय तर नॉर्मॅलिटी सांगायचं म्हणजे काय सांगायचं मोलॅरिटी केली असेल तर हे लगेच समजतं नॉर्मॅलिटी एखाद्याची 1 आहे 2 आहे X आहे म्हणजे काय काय कळतं तर आपल्या समजण्याच्या भाषेत लिहितो पुस्तकाची भाषा असतेच द नंबर ऑफ ग्राम इक्विवॅलन्स नंबर ऑफ ग्राम इक्विवॅलन्स ऑफ आता इथं H2SO4 म्हणून H2SO4 जो कोण असेल ऍसिड बेस इतरांनी लागू आहे सध्या ऍसिड बेसच्या हिशोबाने जनरल भाषेत आपण शिकलो होतो इक्विवॅलंट वेट ऍसिड बेस सवय करून घ्यायची आणि मग त्याच्यावरून नॉर्मॅलिटी इथं पण काही सोल्युशन्सला ते फार पुढं पुढं लागतं मग एवढं पक्क झालं की ते येतं मला तेच म्हणायचं ॲडव्हान्सच्या नावाखाली हे सोडून डायरेक्ट ते शिकलं तर ते पण कळत नाही हे पण होत नाही असं असतं नंबर ऑफ ग्राम इक्विवॅलंट्स ऑफ सोल्युट कोण असेल तो म्हणजे इथे H2SO4 नंबर ऑफ ग्राम इक्विवॅलंट्स ऑफ सोल्युट प्रेझेंट इन म्हणजेच प्रेझेंट पर dm³ म्हणजेच पर लिटर पर dm³ ऑफ सोल्युशन जसं मोलॅरिटीला काय केलं होतं पर लिटर मॅथमॅटिकली बनवतो ना तुम्ही 10 लिटर बनवा हाफ लिटर बनवा 1 लिटर बनवा मॅथमॅटिकली त्याच कॉन्सन्ट्रेशनसाठी पर लिटर हाऊ मेनी मोल्स शुड बी प्रेझेंट ते कळलं की तुम्हाला मोलॅरिटी कळली तर मोलॅरिटीचं रिव्हिजन करायचं आणि पहिकडे यायचं तसं इथं काय नाही सांगायचं तिथं पण पर लिटर ऑफ द सोल्युशनच सांगायचं फक्त काय सांगायचं की सोल्युशन बनवताना तुम्ही 1 लिटर बनवा हाफ लिटर बनवा 10 लिटर बनवा X लिटर्स पर लिटर ऑफ सोल्युशन म्हणजे पर dm³ ऑफ सोल्युशन हाऊ मेनी ग्राम इक्विवॅलंट्स आर प्रेझेंट आता इथं बघा आता ही आधीची तयारी झालेली आहे त्यामुळे ते परत सांगणार नाही
तर 49 ग्राम ऑफ H2SO4 इज 1 ग्राम इक्विवेलेंट आणि हे 1 लिटर सोल्युशन केलेलं आहे. याचा अर्थ या केसमध्ये काय झालेलं आहे, या स्पेसिफिक केसमध्ये काय झालेलं आहे, 1 ग्राम इक्विवेलेंट इज प्रेझेंट इन इन 1 लिटर ऑफ सोल्युशन. पर लिटर ऑफ सोल्युशन हाऊ मेनी ग्राम इक्विवेलेंट, 1 आहे. याचा अर्थ हे 1 नॉर्मल स्मॉल लेटर मध्ये लिहितं, 1 नॉर्मल और 1 कॅपिटल N. कॅपिटल N जरी लिहिलं तरी म्हणतात नॉर्मल म्हणायचं, समजलं का? आता एखादं मुद्दाम H2SO4 HCl सोपं आहे, समजलं का? H2SO4 घेऊ आणि काही एक्झाम्पल्स घेऊ. येस, सो लेट मी जस्ट कवर 1 मोर पॉइंट. आताच आपण बघितलं की नॉर्मॅलिटी अशी 1 नॉर्मल, पण याची मोडॅलिटी पण एक्सप्रेस करता येते ना. तर 49 ग्राम इज हाफ मोल अँड हाफ मोल इज प्रेझेंट इन 1 लिटर. हाफ मोल इज प्रेझेंट इन 1 लिटर इन 1 dm³, म्हणजे 1 लिटर ऑफ सोल्युशन. म्हणजे मोडॅलिटीच्या भाषेमध्ये ते हाफ मोलार आहे, म्हणजे 0.5 मोलार. आणि मग मोडॅलिटी नॉर्मॅलिटीतलं दोन्हीतलं रिलेशन मिळतं. आपण नंतर ते फॉर्म्युला असतो काही समजून न घेता डायरेक्ट फॉर्म्युलेज पाठ करतात, अरे ते समजलं की लक्षात राहतंच, आणि मग नंतर ते लक्षात राहतं आणि मग पटपट सोडतो. प्रत्येक वेळेला MCQ च्या वेळेला एवढं सॉल्व्ह करायची वेळ नसतं, तेव्हा एवढा वेळ लागू नये म्हणून आत्ता व्यवस्थित बघायचं असतं. तर आताची एक्झाम्पलची नॉर्मॅलिटी बघितली, तशी मोडॅलिटी बघितली. चला एक एक्झाम्पल पटकन बनवतो. समजा असं म्हणूया की हा 500 ml फ्लास्क आहे, म्हणजे इथंपर्यंत आलं सोल्युशन, इथे 500 ml फ्लास्क आहे. आणि असं म्हणूया की याच्यामध्ये 9.8 ग्राम ऑफ H2SO4 इज डिझॉल्ड असं सोल्युशन बनवलं आहे. 9.8 ग्राम ऑफ H2SO4, 9.8 ग्राम आणि डायल्यूट करत करत त्याला इथंपर्यंत आणलं, म्हणजे टोटल व्हॉल्यूम ऑफ द सोल्युशन 500 ml. ओके, आता याची नॉर्मॅलिटी म्हणजे, आणि त्यानिमित्ताने मोडॅलिटी पण काढू. आता आम्हाला माहिती आहे की 98 ग्राम इज 1 मोल अँड 49 ग्राम इज हाफ मोल, पण 49 ग्राम इज 1 ग्राम इक्विवॅलंट, म्हणजे 98 ग्राम इज 2 ग्राम इक्विवॅलंट. ही सवय करून घ्या आपल्याला, हे सवय झाली की हे समजा. आता 9.8 ग्राम ऑफ H2SO4 98 ग्राम घेतला असं तर ते 1 मोल घेतलं असतं, पण 9.8 घेतलं म्हणजे किती मोलची पण भाषा काढूया, 0.1 मोल, नाही का? आणि ग्राम इक्विवेलंट मध्ये युनिट ऑफ क्वांटिटी ऑफ मॅटर, पहिला क्वांटिटी काढूया मोल मध्ये, आपल्याला नॉर्मॅलिटी आहे म्हणून ग्राम इक्विवेलंट मध्ये हे पण काढता येतं. पण आणि ग्राम इक्विवेलंटच्या भाषेत युनिट ऑफ क्वांटिटी ऑफ मॅटर ग्राम इक्विवेलंट, तर आम्हाला त्याचं लक्षात आलेलं आहे की त्याच्या 49 इज इक्विवेलंट वेट, म्हणजे 49 ग्राम घेतले तर एन नंबर ऑफ VH+ आयन्स मिळतात, म्हणून 49 इज इक्विवॅलंट वेट. म्हणजे 49 ग्राम घेतलं म्हणजे 1 ग्राम इक्विवॅलंट घेतलं. मग 4.9 ग्राम घेतलं म्हणजे 0.1 ग्राम इक्विवॅलंट घेतलं, कळलं का? 49 ग्राम घेतलं म्हणजे 1 ग्राम इक्विवॅलंट घेतलं, म्हणजे 4.9 घेतलं म्हणजे 0.1 ग्राम इक्विवॅलंट. 9.8 म्हणजे किती झालं, 0.2 ग्राम इक्विवॅलंट शॉर्टफॉर्म वापरला, म्हणजे 9.8 ग्राम H2SO4 मोलमध्ये आणि ग्राम इक्विवॅलंटमध्ये किती ते पहिलं काढून घेतलं. अँड दिस इज प्रेझेंट इन 500 ml. आम्हाला नॉर्मॅलिटी सांगायची म्हणजे काय सांगायची आहे, पर लिटर हाऊ मेनी ग्राम इक्विवॅलंट्स आर प्रेझेंट. तर इथं बघा, 0.2 ग्राम इक्विवॅलंट करस्पॉन्ड्स टू, म्हणजे इज प्रेझेंट इन करस्पॉन्ड्स टू 500 ml पर लिटर, म्हणजे पर dm³, म्हणजे 1000 ml. 1000 ml मध्ये किती, दुप्पट आहे ते, इन 2000 डिवाइड बाय 500. ओके, प्रोसिजर म्हणून म्हणजे किती येणार मला नॉर्मॅलिटी, हे सोल्युशन काय असणार आहे बरं, 0.2
1000 इंटू पॉइंट ऑफ 1500 500 मध्ये एवढे आहेत, म्हणजे कॉन्सन्ट्रेशन तेवढंच ठेवण्यासाठी 1000 एमएल मध्ये त्याच्या दुप्पट पाहिजेत. ओके, 1000 इंटू पॉइंट टू अपॉन 500 याचा अर्थ 0.4 पर लिटर मध्ये ग्राम इक्विवेलेंट काढले त्याच कॉन्सन्ट्रेशन साठी, तर ते 0.4 येतात, म्हणजे 0.4 नॉर्मॅलिटी. आता मोलॅरिटी पण काढता येते, पण काढूया. तर काय बरं याच्यामध्ये दिसते मोलॅरिटी, चला मी इथं लिहितो. आता मोलॅरिटीची सवय झाली, थोडक्यात लिहितो. 0.1 मोल करेस्पॉन्ड्स टू 500 एमएल, मग 1000 एमएल मध्ये किती, तसं करायचं 0.2, म्हणजे याची मोलॅरिटी 0.2 मोलार. आता दोन्हीतलं रिलेशन लक्षात यायला लागलं. असं समजून घेऊन बघ, तो फॉर्म्युला असतो, मग डायल्युशनचे फॉर्म्युले असतात. बऱ्याच वेळेला ते डायरेक्ट फॉर्म्युले आणि न्युमेरिकल सोडवतात, आणि फॉर्म्युले पाठ असतात आणि पटपट उत्तर करेक्ट येतात, त्यांना वाटते की अरे वा झालं. तर ते करायचंच, ते यायलाच पाहिजे, पण असं शिकून मग ते वापरायचे फॉर्म्युले, डायल्युशन, मोडॅलिटी, नॉर्मॅलिटी, किंवा दोन वेगळ्या वेगळ्या मोडॅलिटीचे किंवा दोन वेगवेगळ्या नॉर्मॅलिटीचे मिक्स केले. तर हे ॲक्च्युली एमसीक्यूजला येतं ते, पण हा बेस माहीत नसेल आणि काहीतरी मग ते ट्रिक करतात, मग त्यावेळेला मग फॉर्म्युला आपण पाठ केलेला वापरतो, त्यात काय चेंज करून वापरायचं कळत नाही. तर असं एकच एक्झाम्पल घेतलं. आता याच्यात तुम्ही काय ते चेंज करा, मग तुम्ही मला होमवर्क देतो मी. ठीक आहे, होमवर्क इथे लिहितो. ओके, 3.7 ग्राम कॅल्शियम हायड्रॉक्साईड, ग्राम ऑफ कॅल्शियम हायड्रॉक्साईड COH2S 3.7 इन 200 एम एल ऑफ सोल्युशन. ओके, 3.7 ग्राम ऑफ कॅल्शियम हायड्रॉक्साईड इन 200 एम एल ऑफ सोल्युशन. नॉर्मॅलिटी पण काढा, सिम्बॉल लिहिलं आणि मोलॅरिटी पण काढा. दिस विल बी दी होमवर्क फॉर यू. माझे पर्सनल व्हॉट्सअप नंबरवर यू सेंड दिस. आणि पुन्हा बघा, हे पहिला यायला पाहिजे, म्हणजे ॲसिड बेस त्याच्यासाठी आपण जनरल शिकलो, सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, ते पण उपयोगाला येणार आहे पुढं. आणि मग कुठलीही अमाऊंट घेतली, शक्यतो राऊंड फिगरमध्ये कॅल्क्युलेशनला इनिशियली, प्रश्नही तसेच असतात. मोलमध्ये किती, ग्राम इक्विवेलेंटमध्ये किती, आणि तसं मोडॅलिटीमध्ये पर लिटर ऑफ सोल्युशन हाऊ मेनी मोल्स आर प्रेझेंट, त्याची मोडॅलिटी. तसं पर लिटर ऑफ सोल्युशन हाऊ मेनी ग्राम इक्विवेलेंट्स आर प्रेझेंट, त्याची नॉर्मॅलिटी. असा हा मुद्दा आहे. आणि हे एक्झाम्पल यातच थोडंसं अमाऊंट अर्धी करा, दुप्पट करा, व्हॉल्यूम जरा काहीतरी दुप्पट अर्ध असं काहीतरी करून आपण त्याची सवय करून घ्यायची. थँक्यू.